प्रतिभाची आई पण तिथून बोलली की तुम्ही सकाळीच या एवढ्या रात्री एसयू मध्ये, एसयू मध्ये आयसीयू, आयसीयू मध्ये आयसीयू. हसतो काय रे तू? आई आयसी आयसीयू काय आला तुला समजत नाही? ती आयसू असं होली तर तुला नाही कळत. सॉरी सॉरी. तर की संध्याताईला आणि भाऊजींना, म्हणजे भाऊजींसाठी संध्याताईंसाठी की प्रतिभाला आई का त्रास देते ऑमलेट विमलेट बनवायचं? बीपी हाय झाला होता. तू तिथे देव दर्शनाला भांडण करायला गेलेलीस, देवाचं दर्शन करायला गेलेलीस का तुझी तब्येत खराब करायला गेलेली? मला एका वाक्यात उत्तर पाहिजे. दाढी कापत करणार दाढी कापत करणार. अरे दाढीवरती छावा दिसतो असं ऐकलं होतं मी. कसला छावा? तोंड बघ कसा काला काला दिसतोय. हा मच्छा ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? तर मित्रांनो बघा, आई बाजूलाच बसलेली आहे माझ्या, आणि 2 दिवस झाले आई आलेली आहे घरी. पण आईची तब्येत थोडीशी 19-20 होती, कारण की 6 दिवस कंटिन्यूस बाहेर राहणं थोडंसं कठीण झालं आईसाठी. कारण की आई जी आहे ती मला वाटतं खूप, म्हणजे कधी गेलीच नाही अशी 6 दिवस बाहेर, म्हणजे टूर अशी फिरलीच नाही. तर आई कसं वाटलं तुला आमच्या दोघांना, म्हणजे आमच्या तिघांना इथून सोडून जाऊन मस्तपैकी फिरायचं, म्हणजे कसं वाटलं? मला तर लय आठवण येत होती, माहितीये काय बच्चू काय करत असेल, आणि लय मला वेदांची लय आठवण येत होती. एकदम खूप गेली घर एकदम कसं खाली खाली असेल, म्हणजे माझं मन मलाच खायचं असं. जाताना काय वाटलं नाही आणि आठवण यायचं नुसतं वरवर माया? अरे वरवर माया नाही रे, माया असते ती जी आई असते ना तीच समजू शकते, दुसरं कोण नाही समजू शकत, एवढं लक्षात ठेव. तू काय बोलतोस वरवर माया? नाही तसं नाहीये. व्हिडिओ कॉल करायची की नाही रोज? हा व्हिडिओ कॉल करायची. तर बघायला किती वाजता उठले, किती वाजता झोपले, काय जेवले काय नाही, बाहेर हॉटेल मध्ये गेलेत का नाही, तुझं मन तुला खाते हे विचार मी व्हिडिओ कॉल करायचीच नाही. आता दोघं तर काय लवकर उठून पण काय करणार वेदान, हा आणि ती, मग लवकर तुझा प्रश्नच येत नाही. मग 6 दिवस जे होते तुझे ते म्हणजे व्यवस्थित गेले ना? असा काय कंटाळा किंवा बोरिंग किंवा तुला असं वाटलं नाही ना की बरं झालं संजोग प्रतिभा आणि बच्चा आला नाही, हे बरं झालं नाही आलं म्हणून, असं वाटलं का आले पाहिजे होते? खरं खरं सांगायचं मला बघ, आले पण पाहिजे होते. मज्जा तर एवढी आली ना, भरपूरच मज्जा आली, आणि त्यामध्ये संजोग असताना आणखीच मज्जा आली. म्हणजे मज्जा येण्यासारखं कारण काय होतं जर मी असतो तर? अरे तू असताना हशी मजाक भरपूर झाली असती. आमची पण झाली हशी मजाक भरपूर, पण भरपूर म्हणजे भरपूरच असायला. भरपूर भरपूर हा 100 वेळा भरपूर प्रश्न ऐकला मी, म्हणजे भरपूर हा शब्द तू उच्चारलेला आहेस भरपूर, पण भरपूर म्हणजे काय, नेमकं काय घडलं की जेणेकरून तुला भरपूर मजा आली? अरे कसं आहे, थोडं भांडण पण झालं, थोडी माणसं आजारी पण पडली, आणि एन्जॉय पण भरपूर केला. पण असं आता या माझ्या 60 वयामध्ये मी हा फर्स्ट टाइम एन्जॉय केला, ते पण माझ्या मुलांनी पाठवलं, बोलले तुम्ही जावा बघा कसं आहे कसं नाही, नेक्स्ट टाइमला कोणाची पिकनिक निघाली मग आपण जाऊया. तर तुला तिथे आपली फॅमिली मेंबर भेटले किंवा नाही? एवढे भरपूर भेटले ना, 5-6 किती रे ठिकाण, एवढे ठिकाणी गेले ना, 5 दिवसात 21 देवदर्शन, 21 जण मला बस काय. अरे ऐक ना, हा 5 दिवसामध्ये 21 देवदर्शन करायचे होते, आणि त्या 5 दिवसामध्ये आईला आपले फॅमिली मेंबर एवढे भेटले, एवढे भेटले की मी आता काय बोलत नाही, आईच बोलली. एवढे भेटले ना, एवढे खुश झाले, आई तुम्ही, आई तुम्ही, आणि त्या फॅमिली मेंबर पण बरोबर होते. संजोग दादा नाही आला, वहिनी नाही आली, वेदन नाही आला, मेरी नेक्स्ट टाइमला ते येणार, पण या टायमाला आमच्या दोघांना पाठवलं की जावा तुम्ही देवदर्शन करून या, मी त्यांना असं उत्तर द्यायची, आणि लय खुश व्हायचे ते बघूनशाने. पण त्यांना असं वाटायचं ही खरंच आई आहे काय, पुढं जायचे पाठी यायचे, पुढं जायचे पाठी, अरे स्ट्रॉंग संजीवची आई बघ, अरे स्ट्रॉंग संजीवची आई बघ, कोण कोणतं मोबाईल मध्ये बघा, हेच तुम्ही ना हो, आम्ही तुमचे मोठे खूप झाले स्वतःचा बडापण. ए बडापण नाही शाण्या. एक विचारायचं होतं, काय विचारायचं होतं यार विसरलो. हा तर मला एक गोष्ट अशी विचारायची होती तुला की तू व्हिडिओ कॉल केला होतास सुजलनी, आणि तुझी तब्येत जी आहे तुला बीपी हाय झाला होता. तू तिथे देव दर्शनाला भांडण करायला गेलेलीस, देवाचं दर्शन करायला गेलेलीस का तुझी तब्येत खराब करायला गेलेली? मला एका वाक्यात उत्तर पाहिजे. कसं काय झालं माहिती आहे,
एका वाक्यात उत्तर पाहिजे. थांब, आम्ही गोव्याला गेलो, गोव्याला तिथं आमची गाडी थांबली होती. झाला एक वाक्य. तिथं थोडी जरा मचमच झाली. कोणाबरोबर? म्हणजे काय त्याचं नाव होतं? किल्ला रे. नाव सोड, तू मचमच का केली तिथे गेल्यावर? अरे मचमच अशी झाली, तो एक माणूस होता, तो पाठवलं का मी परत आता? अरे शाणाभर, तो तुम्ही मच्छी खाल्ली म्हणून त्यांच्या पोटात दुखला. म्हणजे सीन काय झाला? सीन काय झाला? अरे पिकनिक आलेली, पिकनिकची माणसं आलेली, आम्ही पण दाल भाजी बनवलेला बुधवार होता आणि आम्ही गोव्याला उतरलेलो, तर त्या माणसांचा एवढा असं कालवण असा राहिला होता. तर ते काय बोलले, तुम्हाला कालवण पाहिजे काय? बुधवार होता तर सगळे बोलले की हा द्या द्या, आमची माणसं खाय खातील आणि जे उपास करणे होते त्या आम्ही तर दाल भाजीचं जेवण बनवलेलं होतं. म्हणजे द्या, आम्ही खाऊ. म्हणजे त्या सर्व बोलायला लागले. मग आम्ही खाली सुरमेची मच्छी होती, कोळंबी होती एवढी मोठी मोठी. मग आम्ही तिथं थोडं खाल्लं मच्छी मटण. तू देवदर्शनाला गेलेलीस का मच्छा मटण खायला गेलेलीस? डायरेक्ट प्रश्न आहे तुला, डायरेक्ट प्रश्न आहे, डायरेक्ट प्रश्न आहे. ए शाण्या, तर मग ती माणसं काय बोलली, तुम्हाला खायचं खावा, मग आम्हाला खायचं खाल्ला. आवऱ्यासारखा खाल्ला आणि तिकडे पोटात दुखायला लागला एकेकांच्या. आता एकेकांच्या पोटात दुखायला लागला, सगळ्यांची तब्येत झालं डाऊन. हा, आणि हिचा झाला बीपी हाय. तुझा बीपी हाय का झाला? तू का म्हणजे आजारी पडली का हॉस्पिटलमध्ये? बाईला बोलत होता काय माहितीये, तुम्ही मच्छी खाल्ली ना. तो बाईला काय बोलत होता? माझ्या बाईला नाही, माझ्या इनबाईला. असं बोल, वेगळा हिसा बोलतो. माझ्या इनबाई, तुम्ही मच्छी खाल्ली ना म्हणून तिच्या पोटात येतो, तुम्ही कशाला मच्छा खाल्ल्या? मग माझी इनबाई बोलली, असा तुम्ही मच्छा खाल्ल्या ना. अरे आम्ही मच्छा खाल्लो तर दुसऱ्याच्या पोटात जायचं काय प्रश्नच येत नाही ना. असं नाही झालं रे. मग या बाईने मच्छी खाल्ली म्हणून त्रास झाला. तुम्ही तिला किती त्रास होईल तू खाल्ल्यावर? बोल की ह्या बाईने मच्छी खाल्ली म्हणून त्रास झाला. यांच्या ग्रुपमध्ये अजून एक लेडीज होती, तर तिच्या पोटात दुखायला लागलं आणि तिला म्हणजे थोडा तिच्यासाठी खूप टाइम गेला तिकडे. आणि त्याच्यानंतर मग तिकडे एक त्यांच्याच टीम मधला एक माणूस होता, तो बोलतो ह्या बाईनी मच्छी खाल्ली म्हणून हिच्या पोटात दुखायला लागलं. त्याच्यावरून ह्यांना तुला एवढं भडकायला काय झालं? अरे तो इनबाईला पण बोलला संध्याच्या सासूला, काय तुम्ही कशाला तिथं मच्छी खाल्लीस? तुम्हाला काय गरज होती मच्छी खायची? मग तू का भडकलीस? मी भडकली? सर्वांनी खाल्ली तर आम्ही पण खाल्ली. तू देवदर्शनाला गेलेली आणि मग तिथं झाली मचमच. कोण तू हसा आहेस, तू तसा आहेस, एकावर एक चढ, एकावर एक चढ, एकावर एक चढतच गेले सर्व. तर मित्रांनो, इथे भांडणं झाले, भांडणांमध्ये यांनी मजबूत मजे घेतले. यांचे झगडे झाले, चला आपण मजे घेऊ, चला आपण मजे घेऊ. आणि हिचे स्वतःचे झाले ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेली, गेले गेले एक पाय ना हॉस्पिटलमध्ये टाकते, तर आम्हाला तिथं फॅमिली मेंबर भेटली. अरे इथं संजोग दादाची आई, स्ट्रॉंग 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 संजोगची आई. मग ती पण लोकांना हात फिरत होती की मी इथंच राहते. तिने माझ्यावर एक सेल्फी काढला. तर मित्रांनो, ही गेली होती आई देवदर्शनाला. तर ह्यांचा व्हिडिओ जो आहे देवदर्शनाचा, बघा. आता मी मोठ्या पोरीच्या घरी आले आणि बघा आमच्या घरी किती पसारा इथे. सर्व बॅगी बघा, सरांच्या बॅगी भरलेल्या आहेत इथं. आणि इथं संध्याताई आहे, त्यांचे सासूबाई आहे, बाबा काहीतरी बोलतात. गाडी येते 10 वाजता, आता निघा फटाफट. आता आम्ही लवकरच निघणार आहे, तयारी झाली आमची निघाची. कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे? 21 देवदर्शन. 21 देवदर्शन करणार. त्यातलं मेन ठिकाण कुठलं? आता त्यातलं मेन ठिकाण गोव्याला जाणार आहे. गोव्याला जाणार आहे. जेजुरी, काळूबाई, खूप ठिकाणी आम्ही आता फिरणार आहे. तर चला आता आपण निघायची तयारी झाली, आपण गाडीमध्ये व्हिडिओ काढूया. दा
आता दोघांनी खावा एक जण अशी आता झोपलेली तर पूर्ण मोड करून टाकली. आता मी पनवेलला पोहोचलोय, साडे अकरा वाजले, आता मी पनवेलला पोहोचलोय. मोबाईल पण विसरले का बाजारमध्ये? हा बच्चा, तर आम्ही आता परशुरामला आलोय. किती वाजले का आता? 6 वाजले. 6 वाजले. आणि इथं तर चाय बनवले, तर सर्व चाय घेत आहे प्यायला. हे बघा चाय, तुम्ही पण या घ्यायला आमच्या बरोबर. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, नक्की बघा. कारण ह्यांचं चॅनल आहे असंच पाहिजे. त्या चॅनल वरती हिचे सगळे ब्लॉग आहेत की ही देवदर्शनाला गेली होती आई, खूप छान असे व्हिडिओ तिथे शूट केलेले आहेत. काय भरपूर शूट केले व्हिडिओ, तर खूप मज्जा पण केली ह्यांनी. आणि ह्यांना कधी कधी असं वाटायचं की संजोग त्याच्या बायकोला घेऊन, मुलाला घेऊन आला पाहिजे. पण एक सिच्युएशन अशी पण यायची की बरं झालं नाही आला म्हणून. हा ते पण बरोबर आहे, का तर वेदांची खाण्यापिण्याची सोय बरोबर झाली नसती आणि सारखं चाय जाय जरी किती, कोण दूध दिलं असता, कुठं दूध गरम केलं असता, हे एक प्रश्न पडला. एक रीतीने नाही आला तोही बरा झाला. नेक्स्ट टाइमला आपण जाऊ गाडी करून शनी. तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. आणि अगोदरच व्लॉग बनवणार होतो पण हिची तब्येत जराशी डाऊन होती. 6 दिवस सतत थकलो एकदम. ऍक्च्युली आम्ही 1-2 दिवस जरी कुठे हॉटेलमध्ये चांगलं जरी थांबलो तरी आम्हाला तिथे झोप येत नाही. हे लोक 6 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी इकडे तिकडे, एका हॉलमध्ये 50 जण, एका रूममध्ये 7-8 जण, असे राहून यांची काय झोप पुरी झाली असेल. म्हणून आई मस्त, पप्पा पण 1 दिवस पूर्ण इथे झोपून होते, आई पण 1 दिवस झोपून, म्हणजे पूर्ण कंटिन्युअसली नाही, दुपारची झोपायची, मग परत संध्याकाळची, असं शेवटी जी झोप कम्प्लीट झाली. या चेहऱ्याकडे बघून तुम्ही वाटत असाल आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत असाल की मला किती आठवण येते, तिचा माझा चेहरा बघा. अरे आईची आठवण येणार पोरगा. पण प्रतिभाने एन्जॉय केला आई फुल एकदम. रांगेत नेमका आला, एन्जॉय केला. तर तू काय सांगतोस मला? नाही म्हणजे लेट उठणं, आम्हाला रांगेत ना काय काम होती. आता आम्ही घरी असतो तर मी कामाला जाते, हे पण कामाला जातात, मिस्टर माझे, मग लवकर उठायलाच लागतो ना. आता घरात कोण नाही म्हटल्याने. पण अशी पण गोष्ट झाली आहे. काय बोल? कि तुम्ही लोक लेट आला 3 वाजता आणि तू प्रतिभाला सांगतेस कि माझ्या मुलीसाठी ऑमलेट बनव. अरे शाने, मुलीसाठी नाही बोलली मग, ही 2 पोरं खाणार होती ती आरू. लोकांचा गैरसमज असा झाला कि संध्याताईला आणि भाऊजींना, म्हणजे भाऊजींसाठी संध्याताईंसाठी, की प्रतिभाला आई का त्रास देते ऑमलेट विमलेट बनवायचं. तर तसं काय नव्हतं, आम्ही तर येऊन खाल्लं ना, आम्ही जेवून. ते असं होतं की आरू होती लहान मुलगी, तर ती काही जेवली नव्हती, झोपून होती वाटतं. तर आईला असं वाटलं की घरी गेल्यावर तिला भूक लागेल. सुजल पण होता, त्याच्यामुळे आईने काय ऑमलेट करायला सांगितले होते. आणि आम्हाला वाटलं हे लवकर येतील 10-10:30 वाजेपर्यंत, म्हणून आम्ही पण स्टॉक आणून ठेवला होता. स्टॉक इन द सेन्स पाव, ब्रेड, ऑमलेट, अंडी वगैरे आणून ठेवली होती. काय मग तुम्ही त्या मुलीच्या मुलीला भूक लागली असेल, सुजलला पण, दोघांना भूक लागली असेल, तर मी 4 पाव द्या, 2 ऑमलेट बनवून द्या, दोघं जण खातील. तर आम्ही जेवूनच आलेलो, निघालेलो. फोन केलेला ना तुला की आम्ही जेवण आलो, जेवणाच्या काही टेन्शन नका घेऊ. बरं फोन केलेला, पण आता तुम्ही एवढं 3 वाजता येणार तर आम्हाला जागा राहायला लागला नाही. राहिला तर काय आला मग. ऍक्च्युली आईने तिकडे मचमच केली त्या मच्छीवरून, तर आईचा बीपी हाय झाला आणि आईला डायरेक्ट हॉस्पिटलाइज करायला लागला त्या गोष्टीमुळे. आणि हिने घरी आल्यावर आम्हाला सुजलनी सांगितलं, या लोकांनी पण नाही सांगितलं. तर पुढे जाशील तिथे झगडे बिगडे करू नको, कारण की आताची सिच्युएशन अशी आहे की आपल्याला स्वतःची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. आणि आता आई आणि प्रतिभा हे चाललेले आहेत कल्याणला उद्या, कारण की प्रतिभाची काकी जी आहे तिची तब्येत खूप सिरियस आहे. त्याच्यामुळे आताच निघणार होते रात्री 10-11 वाजता, पण एवढ्या रात्री नको म्हणून प्रतिभाच्या आई पण तिथून बोलली की तुम्ही सकाळीच या, एवढ्या रात्री एसयूमध्ये. एसयूमध्ये आयसीयू? आयसीयूमध्ये आयसीयू असतो काय रे तू? आई आयसीयू काय आलं तुला समजत नाही, ती आयसू असं बोलली तर तुला नाही कळत. तर आयसीयू मध्ये आहे, खूप सिरियस आहे त्याच्यामुळे. आणि सिरियस आहे म्हणजे एकदम असं पण नाही की खूप वयस्कर आहे. हो मग थोडस वेगळं वाटलं. ठीक आहे, आई आणि प्रतिभा उद्या सकाळी जाणार आहे त्यांना भेट, त्यांना बघायला हॉस्पिटलमध्ये. आणि मग आणि प्रतिभाच्या घरी तसं पण गणपती पण बसणार आहे, तर प्रतिभा पण नसणार आहे थोडे दिवस. तर बघू आता हे जातील कल्याणला काय. तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच मी रजा घेतो व्हिडिओची. आणि लवकरच तुम्हाला आईच्या चॅनलवर ब्लॉग बघायला मिळतील, जे 6 दिवस आई तिथे गेली होती ते.
तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.